विजन पुणे नंबर वन असं मी ठरून चाललेलो आहे आणि सर्व माझ्या कल्पना अशा आहेत की पुणे शहर कसं नंबर वन आपल्या देशात होईल ही संकल्पना घेऊन मी आज ह्या पुणे शहरात काम चालू ठेवलेलं आहे. आणि माझा असा विषय आहे की आपण मगाशीच मी तुमच्याशी बोललो आहे की आपल्याला 4 TMC धरणात 3 TMC गाळ येतो, गाळ काढायचा आहे. पुणे शहरात दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याचं नियोजन होणं फार गरजेचं आहे. आणि राहिलं ट्रॅफिकचा विषय, तर सहभागातून जे कॉलेजेस आहेत, स्कूल आहेत, कंपन्या आहेत, त्यांचे स्वयंसेवक इथं बोलून त्या त्या चौकात जिथं जिथं ट्रॅफिक जॅम आहे संध्याकाळच्या वेळी सकाळच्या वेळी ते उभे करून आपल्या जास्तीत जास्त ट्रॅफिक कसं कमी करता येईल. लोकांना सर्वात मोठा त्रास आज तो आहे. राहिला विषय शाळेतली मुलं जे रिक्षातून जात आहेत, बसमधून जात आहेत, ते धुळीचे ट्रकच्या ट्रक खाली पडतात, ते उडतात. तर माझी विनंती अशी राहील मी खासदार झाल्यानंतर की रात्रीच काम, कॉर्पोरेशनचे जे काही खंदायचं काम असेल, काही काम असेल, ते रात्री 10 ते 7 मध्येच त्यांनी करायचं, दिवसा काम कुठंच चालू ठेवायचं नाही, असे माझं विजन आहे. तुम्ही तुमची आत्ता दाखवली बोलून की तुम्ही इच्छुक आहात, पण तुम्ही वरिष्ठांशी बोललाय का आणि काय त्यांच्यापर्यंत पोहोचवलाय का तुम्ही? हो, बोललेलो आहे वरिष्ठांशी, बोललेलो आहे. पुण्यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे गुन्हेगारी, हां, ती खूप वाढत चाललेली आहे आणि बेसिकली कायद्याचा धाक राहिलेला नाही. सर सगळं गुन्हेगारी होती, काही पण करत आहेत लोक, तर आपल्या ह्याच्याबद्दल काय विचार आहेत आणि आपण पुढे काय ह्याच्याबद्दल स्टेप्स घेणार? आता जसे आता अमित कुमार जी आलेले आहेत, फार चांगले कमिशनर, आज 2000 कोटीचे ड्रग, म्हणजे पूर्ण म्हणजे आता ड्रगचं माहेरघर झाल्यासारखं झालं आहे. तर तसे बेस्ट ऑफिसर आपण पुण्यात नक्की असे आल्यानंतर बऱ्याच गुन्हेगारीवर पण आळा बसेल, चांगलं त्याचा उपयोजन होईल. आणि पोलिसांची दशेत ही पाहिजेलच, तसे अधिकारीच आपण आणायचे आता पुणे शहरासाठी. थँक्यू सो मच.